भास्कर पेरे पाटील यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आदर्श गाव पाटोदा या चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. गाथामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येकासाठी वेगळं वेगळं लागू पडतं, वेगळं वेगळं सांगतं, सगळ्याला सारखं लागू पडत नाही. बुद्धिमान माणूस असेल त्याच्यासाठी वेगळं आहे, मध्यम बुद्धीचा असेल त्याच्यासाठी वेगळं आहे, कमी बुद्धीचा असेल त्याच्यासाठी वेगळं आहे. हे सगळ्याला सारखं सांगितल्याने घोळ होतो. ही योग बिग करते का हे लोक? योगा करते योगा. ही योग ज्ञानेश्वर महाराजांनी काढलेला आहे. योगा याचे जन्मदाते ज्ञानेश्वर महाराज आहे. पण हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? योग याग विधी याने नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभत. हे फालतू धंदा आहे म्हणे. ज्यानं काढलं तोच म्हणला फालतू धंदा. का म्हणला? कारण ते दुसऱ्यासाठी सांगितलेलं आहे. हे हरिपाठ दुसऱ्यासाठी सांगितला. हरिपाठ कोणासाठी सांगितला? तुमच्या आमच्यासाठी काम करणारे लोक जे शेतात काम करतो, म्हशी झाडून घेतो, गाईचे झाडून घेतो, बळीराम आणतो, शेती करतो, त्याला योगा करायची काय गरज? जो आरामाचं खातो हलकट आहे काय, चपल्याचं घालून खातो कवाच कवा उठतो, त्याला ते योगाची गरज आहे. तुम्हाला कामाला काय गरज? काय गरज? काय गरज नाही साहेब. जो माणूस वजन जातो त्याला योगा करायची गरज आहे का? तुमचे ते योग करते रोजाने जाणार आहे. मी येताना पाहिलं त्या कोल्हापाशी एक जण झोपेल होता. हा ड्रायव्हर काय म्हणे? म्हणे दादा याची बायको घरी वाट पाहत असेल. रोडच्या कामावरचं मंजूर असेल बहुतेक. रोडवर पडेल मी म्हणलं बाबा त्याची बायको वाट पाहत असेल. कशाला वाट पाहते? लक्ष्मीनं आपलं जेवण घेऊन लपाव. नाही तर असे नवरे असल्यापेक्षा विधवा झालेली पाहिजे. विधवा आहे ना साहेब. याच्यावर कोणी बोलत नाही, याच्यावर कोणी लक्ष देत नाही. आपलं काय काय चुकतं? तुम्हाला गंमत वाटत असेल तुमच्या लासरगावची लोकसंख्या किती? 10,000. 10,000 कमीत कमी 10 लाखाचे वर तंबाखू खातं तुमचं गाव. किती? कमीत कमी सांगितलं ना मी. म्हणजे तो आकडा 50 लाखाच्या पुढचा आहे. तंबाखू एक पुडी खाल्ली ते महिन्याला 400 रुपये, वर्षाचे 48 म्हणजे एका माणसाचे 5,000 आहे. सरपंच साहेब इथे बसेल, एका घराला घरपट्टी किती आहे अंदाजे वर्षाची? 2,000. तंबाखू केवढ्याची खाल्ली त्यानं? 5,000. 5,000 तंबाखू खाऊन तुमच्या वटेवर ठोकतो ग्रामपंचायत. तो गरीब आहे. तो कशाचा गरीब आहे? तो कोणत्या हिशोबाने गरीब आहे? तो गरीब नाही. आम्ही मतदानासाठी लाचार झालो आणि समाजाच्या पुढे पुढे केलं की समाज त्याच्या पायावर उभा करायचा. तुम्हाला सांगतो या जगात सगळ्यात तुमच्या इथला पाण्याचा भाव तुमच्या परिसरातला सरपंच साहेब नीट आहे का? 1 पैशाला 5 लिटर आहे. सकाळी हिशोब करून पाहा तुम्ही. 1 पैशाला 5 लिटर म्हणजे जगात याच्या एवढं स्वस्त काहीच नाही. आणि लोक ते पाणी फुकट मागत. अरे काय मूर्ख आहे, 1 पैशाला 5 लिटर आहे ते. माणसाला लागते 4 लिटर रोज प्यायला. ते कशाला फुकट माग? त्याच्यासाठी उपोषण, त्याच्यासाठी मोर्चा. आणि पुढारे मी तेच म्हणते आम्ही पाणी फुकट देऊ. कारण ते सगळ्यात स्वस्त आहे ना. त्याचं एवढं स्वस्त काय? 1 पैशाला 5 लिटर आहे पाणी. आणि तो बी टॅक्स आम्ही जर पंचायतला भरत नसल किती वाईट आहे. माझ्याही ते एवढं नाव झालं गावाला सुविधा आहे फुकट नाही. 5,000 रुपये घर देते दरवर्षी. 800 घर आहे. 40 लाख रुपये जमा होते. 800 घराचे 40 लाख साहेब आमदार साहेब हा खरं काळीज एक गाव सुधारायचं. आमचं 800 घराचे 40 लाख जमा होते. 35 लाख आमचा खर्च आहे. 5 लाख ग्रामपंचायतला नफा आहे. सरकार देतं 15 वित्त आयोग देतं नाही देतं योजना बियोजना ते खड्ड्यात गेलं पुढच्या पुढे. 5 लाख रुपये ग्रामपंचायतला नफा आहे. 5,000 रुपये घर देतं. का देतं? आम्ही त्याला काय देतो त्याच्या बदल्यात? झोप नाही यायची तुम्हाला. 4 प्रकारचे पाणी आहे. साधं पाणी एक आहे जायकवाडून आणलेलं, दुसरं पाणी आहे. तिसऱ्या मजल्यावर जाते ते. 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. तिसऱ्या मजल्यावर जातं, मोटर लावायची गरज नाही.
तिसरं पाणी आरोचं 20 लिटर एका घराला रोज मोफत. 20 लिटरची बाटली कवड्याला येते 10 रुपयाला, महिन्याचे 300, 12 महिने 36 फुकट. एकदा 5,000 भरल्यावर. आणि चौथं पाणी हे सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला, बाईने चुलीवर तापायचं नाही. 2 घंटे वाचले ते बाईचे लक्ष्मीचे पाणी तापायचे. रोजचे 5 रुपये तरी खर्च असेल सगळ्या घराचं पाणी तापायचा. 150 रुपये महिन्यानं 1800 ते 2 घंटे इचे वाचले. 2 घंटे जर सतत काम केलं तर 20 रुपयाचं काम करीन ती बाई. 2 घंट्यात 700 रुपये महिना म्हणजे 7,200 काम करीन ती. 9,000 फायदा होईल नुसतं गरम पाण्यात. आम्हाला हिशोबच माहित नाही ना, आम्हाला काही कळतच नाही ना, काहीच कळत नाही सर. कसे काय सरपंच झाले, कसे लोकांनी निवडून दिले, काहीच माहित नाही, काहीच नाही. आज त्यांचा दिवस नाही, आज सगळ्याच आहे आपला. आमची एक पिठाची गिरणी आहे, वर्षभर दळण फुकट. बरं हे काय मी पिक्चर मध्ये नाही समोर राहिलो, म्हणजे तुम्ही आत्ता अर्ध्या घंट्यात गेले तर माझ्या गावात जाता. डोळ्याने पहा, पिठाची गिरणी वर्षभर दळण फुकट.